परमेश्वर, हा परमेश्वर म्हणजे कसा आहे की अत्यंत गोड विषय आहे. मगाशी मी सांगितलं की आनंद हे आपलं स्वरूप आहे, आनंद गोड असतो आणि म्हणून या गोडीची गोडी आपल्याला कळत नकळत लागलेली आहे, कळत म्हणण्यापेक्षा नकळत लागलेली आहे, कळली की नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य आनंदाचा शोध करतो, देवाचा शोध करतो म्हणजे कोणाचा, देवाचा शोध करतो म्हणजे कोणाचा, आनंदाचा शोध करतो. आणि हा आनंद ह्याला शास्त्रात स्वानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात, निजानंद म्हणतात, परमानंद म्हणतात, ब्रह्मानंद म्हणतात, अशी त्याची नावं आहेत. आणि म्हणून आनंद पाहिजे असं प्रत्येक म्हणतो, मग त्याला तो सुख म्हणतो हा भाग वेगळा, आनंदाला सुख म्हणतो तो, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे. म्हणून आनंदाचा शोध हा प्रत्येक मनुष्य घेतो, पण कसा घेतो त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. देही असो निया देव, वृता फिरतो निर्दैव, देव असे अंतर्यामी, व्यर्थ इंडे तीर्थ ग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ इंडे वनांतरी, दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मतीत, तुका सांगे मूढजना, देही देव का पाहना. काय सुंदर सांगितलं बघा, नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ इंडे वनांतरी, की बेंबीमध्ये आहे कस्तुरी, त्याचा वास घमघमाट सुटलेला आहे, आणि हा वास येतो कुठून, इकडनं येतो का तिकडनं येतो का, धावतोय सगळीकडे, तसं आपलं झालेलं आहे. त्याच्या बेंबीत कस्तुरी आहे, आपल्या हृदयात देव आहे. या देवाचा वास आपल्याला येतो कारण आपण आनंद शोधतो, म्हणजे देवाचा वास आपल्याला लागलेला आहे. म्हणून आनंद पाहिजे, आनंद पाहिजे म्हणतो ना, म्हणून देवाचा वास त्याला येतो. पण हा वास कुठून येतो, त्याला असं वाटतं तीर्थग्रामी, म्हणून तो तीर्थयात्रा करतो, या तीर्थाला त्या तीर्थाला तिकडे तिकडे भटकत असतो, पण असतं त्याच्याजवळच. किती तुकाराम माझ्या स्पष्ट शब्द सांगितलं, दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मतीत, दुधामध्येच लोणी आहे, पण दुधाचं मंथन करायचं हे जर ठाऊक नसेल तर. म्हणून दुधाचं मंथन करण्याची कला तुम्हाला अवगत पाहिजे तर तुम्हाला लोणी मिळेल, नाहीतर लोणी पाहिजे लोणी पाहिजे म्हणून तुम्ही किती जरी भटकलात आणि दुधाचं मंथन केलं नाही फुकट. तेव्हा सांगायचा मुद्दा, तुम्हाला देव पाहिजे म्हणजे आनंद पाहिजे. आता आनंद कधी होतो, मनात त्याचं उत्तर द्या बघू, मनात हा आनंद कधी होतो, दिलं आता तुमचं सगळ्यांचं उत्तर चुकीचं आहे. मी सांगतो आनंद तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं. बघा, आनंद तुम्हाला कधी होतो, तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा. ऑस्ट्रेलियाबरोबर आज आपण जिंकलो, काही लोकांना माहितीच नव्हतं, तर मी सांगितलं आपण ऑस्ट्रेलियाबरोबर हो, एकदा एकनाथ महाराज हे गुरुग्रही होते जनार्दन स्वामींकडे, तेव्हाची गोष्ट आहे. एकदम लहान होते आणि ते गुरुग्रही गेले होते आणि त्यांची कामं वगैरे करायची होती, हिशेबाची कामं वगैरे सगळी करायची होती. एक दिवस रात्री ते बसले होते, त्यांना हिशेब काय बरोबर लागे ना, आणि हिशेब काय पैचा हिशेब होता बरं का, खरं सांगतो. अहो त्यावेळेला पै म्हणजे फार महत्वाचे होते, आता गेले
आता पैसे नाणं गेलं खरं आहे. मग पूर्वी एका पैशाला आम्ही भाजी खात होतो, एका पैशाला नुसती भाजी नाही त्याच्याबरोबर मिसळ, भाजी मिसळ हे आम्ही एका पैशात घेत होतो त्यावेळेला. आता एक पैसा भिकारी पण घेत नाही. तर एकनाथ महाराज हिशेब करायला बसले होते आणि त्या पैसा हिशेब लागेना. आता रात्र झाली, कळलं की नाही त्यांच्या तेव्हा हे इलेक्ट्रिकचे वगैरे नव्हते, पूर्वीचे दिवे म्हणजे साधे कंदिलाचे पण नव्हते, त्या नुसते ह्याच्याच दिवे होते. जनार्दन स्वामींना जाग आली रात्रीची, तर साधारणपणे 12:30-1 सुमारा जाग आली. तर एकनाथ महाराजांच्या रूममध्ये आणि दिवा जळतोय, का बुवा कशासाठी दिवा जळ, म्हणून ते उठवून आले आणि त्यांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. असं सद्गुरु पाठी म्हटलंय ना, सद्गुरु पाठीमागे येऊन उभे राहिले आणि हा काय करतो ते बघायला लागले. एकनाथ महाराज हिशेब बघत होते आणि शेवटी त्यांना पैसा हिशेब लागला आणि त्याने अशा आनंदाने टाळी मारली. त्यावर जनार्दन स्वामींनी विचारलं, अरे तुला कसला शोध लागला, कशासाठी तुला एवढा आनंद झाला? मग त्याने सांगितलं, मला पैसा हिशेब लागत नव्हता, तो आता लागला म्हणून मी आनंद टाळी मारली. मग जनार्दन स्वामी त्यांना काय म्हणाले माहिती आहे, अरे पैसा हिशेब लागला म्हणून तुला एवढा आनंद, तर वामनराव पै मिळाला तर किती होईल. असं ते म्हणाले नाही. सांगायचं मुद्दा, आनंद हा नेहमी ज्ञानातून होतो, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कळलं की नाही? एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे, चित्त परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखत खेव म्हणे तत्व ते मी तिये ओळखी सरीसे, सुखाच्या साम्राज्यी बैसे चित्त समरसे विरोनी जाय. सुखाचं साम्राज्य म्हटलंय म्हणजे आनंदाचं साम्राज्य, कळलं की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, मला साक्षात काय झालं तेव्हा काय झालं, आनंदाचे डोळी आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, असा अनुभव आला. तुकाराम म्हणे, आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे. एकनाथ महाराज तसंच सांगतात, अवघे चित्रय लोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आता कधी? चरणी जगन्नाथा चित्त ठेले, जगन्नाथाच्या चरणावर चित्त ठेवलं, ज्ञान झालं, तेव्हा जो झाला तो आनंद, असा आनंद साक्षात्कार जो होतो ना त्या तो खरं, पण ते ज्ञान झाल्यानंतर होतं, म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञान झाल्यानंतर आनंद होतो आणि आनंदाने मग आपण जे करतो ना ती भक्ती असते. मग ज्ञान झाल्यानंतर तू जे करशील ना ती देवाची पूजा. त्याचं वर्णनसह ज्ञानेश्वरीमध्ये काय फार चांगलं केलेलं आहे, ते असं केलेलं आहे त्याचं भावार्थ, की तू करशील ना ती पूजा, तू बोलशील ना ते भजन, तू पाहशील ना ते दर्शन, तू ऐकशील ना ते स्तवन, तू चालशील ना प्रदक्षिणा, आणि तू झोपलास ना तरी ती समाधी. ज्ञान झाल्यावर, म्हणून ज्ञानाचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी किती सांगितलं, म्हणून आपण ज्ञानदेव म्हणतो, त्याचं कारण ते. म्हणून ज्ञानातून आनंद निर्माण होतो.
तुम्ही प्रवचन ऐकल्यानंतर तुम्हाला आनंद होतो, म्हणजे प्रथम ऐकता ज्ञान होतं आणि मग आनंद होतो, बासुंदी खाल्ल्यानंतर ज्ञान होतं, गोड आनंद झाला, कळलं की नाही. आणि आमटीमध्ये भरपूर मीठ पडलेलं आहे आणि तोंडात घातलं, ज्ञान झालं, आनंद झाला नाही खरंच. म्हणजे दोन्ही गोष्टी, आनंद होणं वगैरे सगळ्या गोष्टी ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून ज्ञान हाच देव, हा जीवनविद्येचा फार महत्वाचा दिन आहे. अहो देवदेव म्हणजे काय? ज्ञान हाच देव. म्हणून मगाशी सांगितलं डिवाईन कॉन्शियसनेस, डिवाईन इंट्युशन. डिवाईन कॉन्शियसनेस, डिवाईन इंट्युशन हे त्या दिव्य ज्ञानाचे दोन पाठ आणि पोट आहे. पाठ आणि पोट म्हणतात ना, ते त्या दिव्य जाणीवेचेच आहेत. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला ज्यावेळेला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, त्यावेळेला आपल्याला आनंद होतो. तो आनंद हा स्वानंद असतो, त्याला आपण साक्षात्कार असं म्हणतो. आणि हा साक्षात्कार होतो तेव्हा तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांच भला कर, कल्याण कर, रक्षण कर.